हुजूर, महाराज म्हणतात मी तर खानाचा भतीजा, खान वडील. सय्यद बंडा खान साहेबांपाशी म्हणून शंका वाटते. हुजूर, सय्यद बंडास येथून दूर धाडावे. ठी 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 ठी, कितना डरता है ये सिवा. सय्यद जी. हुजूर, ध्यान रखो जरा. आया काफिर सिवा आया. राजा जी, आपकी सद्र तो शाह आदिल शाह से भी बेहतरीन है. आई तुळजा भवानीची कृपा आहे. शायद आप भूल गए हैं कि आप एक नाचिस शख्स है. देव साक्षी आहे, ज्याचे जैसे असेल तैसे त्यास भरावे लागेल. डरपोक, डरता क्यों है इतना? काही भ्यावे तर प्रभु रामचंद्रास भ्यावे. आपणास कशा भय भिऊ? आपण काय आहात हे आम्ही चांगलेच ओळखून आहोत. तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बदारता है. बेअदब से बुरी राह पर क्यों चलता है? दुनिया में हुकूमत चलती है आली आदिल शाह की, कुतुब शाह की, मुगलों की, मामूली चूहों की नहीं. हमारी हुकूमत को ठुकरा कर बेलाग बरतते हुए तुझे शर्म महसूस नहीं होती? तुझा मस्तवाल खमेंडीला जमीन दोस्त करून तुला सबक शिकवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. सगळे किल्ले ताब्यात दे. आमचा मातहत बन, गुलाम गुलाम बन, बंदा हो.
तुला आली आदिलशाह समोर नाक खासायला लावीन, दयेची भीक मागायला लावीन, उसके बाद हम खुद हजरत आदिलशाह से दरख्वास्त करेंगे कि इस नाचीज को मामूली सी जागीर इनायत कर दी जाए। आओ सिवा, अपनी सारी शेखी भूलकर अफजल खान की पनाह में आ जाओ। आओ आओ सिवा, आओ। रामराज शिवाजी राजा मारणार नाही, आमास महाराज साहेबांची आण आहे, कोणीही आपणास हात लावणार नाही। जाणे तीन वार झाले, आता ब्रह्महत्येचे पातक नाही।
बाधा आली? विचार कैसा ही केला तरी जवाब एकच येतो, शिवाची गर्दन मारल्यावर अफजल खानने शिवाचा सिर काटला असेल. जी तुम्ही महाराजांचा चुलतात, तुमची तलवार स्वराज्यासाठी चालवा, महाराजांसाठी चालवा तुम्ही. अरे चल जा, तू कोण? रुस्तम जमा साहब, मैं शिवाजी महाराजांचा सर सेनापती नूर खान बेग. महाराजांनी तुमच्या अफजल खानास ठार मारले, आता टाका ती तलवार, टाका. पण तुम्ही महाराजांचे चाचा म्हणून तुम्हास मारणे नाही, तुम्हास अभय. उस हरामजादे ने मेरे अब्बा का कत्ल कर दिया. मेरा बाप गाजी,
अफजल खान मारा गया, यकीन नहीं आ रहा है। हमें अपनी जान बचानी चाहिए। और फजल तू शांत रहा, नहीं तर अपन दोगी भी मार ले जाओ। अफसोस अफसोस, मैंने उसे कहा भी था जावली मत जाओ, लेकिन नहीं, तुम्हारे अब्बा ने अपने शिके में मेरी सलाह ठुकरा दी। अंकुश खान, मेरे अब्बा को गाली मत दो। ये पागल, मी त्यांना समजावून सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही। ही गाली नाही, शिवा घाबरला म्हणून इतके काफिल व्हायचे। मैंने उनसे कहा भी था ये शिवा बाप से बेटा सवाई आहे। अरे आजपर्यंत आमच्या छाताडावर पाय देऊन तो आमच्याशी लढला, तो काय घाबरला? अरे है? मैंने शिवा को कभी डरते हुए नहीं देखा, हमेशा उसे लड़ते हुए देखा है। लेकिन शिवा के बम्मन ने तो कसम खाकर बताया था, एहसास दिया था। शिवा ने तुम्हारे अब्बा के सामने कसम खाई थी? अरे वो अपनी कसम निभा रहा होगा पगले। हाँ, उसने अपने मां बाप के सामने जरूर कसम खाई होगी कि मैं अफजल को जान से मार दूंगा। कसम पूरी की।